सिटी न्यूज वसा जनसेवेचा. तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा व शेतकऱ्यांना हेक्टरी मदत व पीक विमा देण्यात यावा. सक्तीची वसुली थांबवा या मागणीसाठी बोरी अडगाव येथील श्याम कीर्तने, वासुदेव बोहरपी, किशोर तायडे, विठ्ठल ठाकरे, गजानन नाईक, विठ्ठल घोंगे, मुरलीधर ठाकरे या शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला 27 डिसेंबरपासून सुरुवात केली आहे. यावर्षी आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 21 दिवसाच्या पडलेल्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे. तरी खामगाव तालुका हा फक्त दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे असं नोंदवला गेला. परंतु तालुक्यातील शेतकऱ्याच्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकात मोठ्या प्रमाणात घट झाली. शेतमाल पिकाला योग्य तो भावही मिळत नसल्याने बँकेचा थकीत कर्ज आहे व बँका सक्तीची वसुली करत आहे. अशा विविध मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी बोरी अडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. मी वासुदेव रामभाऊ बोरपी शेतकरी म्हणून बोरी अडगाव येथे उपोषणाला बसलेला. उपोषण कशा करता आहे? आमच्याकडे 21 दिवसाच्या वरील पावसाचा खंड असल्यामुळे येळोमुचकच्या रोगामुळे एकरी 3 ते 4 क्विंटलची सोयाबीनला झटती लागली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला, कारण त्याच्यावर आत्महत्येची पाळी आलेली आहे. तरी पीक विमा देण्यात यावा. येलो म्युझिकची मदत जी आहे नुकसान भरपाईची तातडीने शेतकऱ्या खात्यात टाकण्यात यावी. खामगाव तालुका दुष्काळग्रस्त त्वरित घोषित करावा. मी राधेश्याम रमेश कीर्तने, जिल्हा बुलढाणा, तालुका खामगाव, मुक्काम पोस्ट बोरीअळगाव येथील शेतकरी असल्यावर माझी प्रमुख मागणी आहे पीक विम्यासाठी 100% भेटण्याबाबत, आणि दुसरी मागणी आहे की माझी 100% कर्जमुक्ती करण्याबाबत, आणि तिसरी मागणी आहे की येलो मोचकची तात्काळ रक्कम हे शेतकऱ्यांना देण्यात यावी आणि पीक विमा देण्यात यावा. विद्याविश्व हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी सर्जिकल, लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,